नमस्कार, मी मेरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। हा धक्कादायक प्रकार पुण्यातील सुखसागर नगर परिसरातील आहे। गुरुवारी रात्री घडलेली ही घटना आहे। या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे। 33 वर्षीय अतुल दत्तात्रय शिंदे, 32 वर्षीय जया अतुल शिंदे, 6 वर्षीय ऋग्वेद शिंदे आणि 3 वर्षीय अंतरा शिंदे अशी मृतांची नावे आहे। तर या दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी घराच्या भिंतीवर कारण लिहून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले। कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये, आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवित आहोत, असे घराच्या भिंतीवर लिहिलेले आढळले। त्याखाली पती पत्नीची सही आढळून आली आहे। यातील पतीचा डिजिटल आय कार्ड बनवण्याचा व्यवसाय असल्याचे समजते। लॉकडाऊनमुळे अतुल यांचा व्यवसाय बंद होता। आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पंचनामा केला असून आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, त्याच ग्रामीण विकासाचा। नमस्कार।